फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथील रेणुका माता ही या गावची ग्रामदैवत असल्याने दरवर्षी येथे यात्रा भरते. सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. रिधोरा देवी येथील रेणुका माता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे मंदिर बंद असल्यामुळं मंदिर उघडे करण्यात आलेली आहे. शारदीय नवरात्रीची पहिली माळ असल्यानं देवीच्या दर्शनासाठी मंदिरात सकाळपासून भाविक भक्तांची उल्लेखनीय गर्दी झालेली बघायला मिळत होती. देवीच्या मंदिरात बांधकाम देवीचे मंदिर हे निजामकालीन बांधकाम असल्यानं ते विटा आणि चुन्यातही बांधकाम झालेलं आहे. मंदिराच्या काळासाचे काम 1947 नंतर करण्यात आलं आहे. रिधोरा देवी येथील रेणुका माता ही माहूरगडची प्रतिरूप असल्याचं गावकरी सांगतात. ही देवी नवसाला पावणारी असल्यानं येथे हजारो भाविक आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानं न चुकता नवस फेडण्यासाठी येतात. हिंदू धर्मांप्रमाणे वर्षातून 2 वेळा येणाऱ्या नवरात्र उत्सव रिधोरा देवीच्या पंचकृषीचे आराध्य दैवत असलेल्या रेणुका माताच्या दर्शनासाठी पंचकृषीतील भक्तांचा रिधोरा देवी महापूर उसळला आहे. नंदकुमार हापत, AIN न्यूज, फुलंब्री.